फडणवीसांनी जे मलिकांसाठी पत्र लिहिलं होतं ते गैरसमजूतून लिहिलं होतं आणि आता जो आहे विषय संपलेला असं सर्वसावर अजितदादांनी केलं. ते प्रफुल्ल पटेल यांना वाचवण्यासाठी ही सर्वसर्व सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांचं जे काय मिरचीचा ठेचा बाहेर आला त्यानंतर तो झटका लागला आमच्याकडून. त्यानंतर जरी सर्वसर्व आमचं असं म्हणणं आहे की मलिकांना एक न्याय पटेलांना दुसरा न्याय याला ढोंग म्हणतात. दोघांवर ते आरोप सारख्याच प्रकारचे आहेत. दोघांवर दाऊदच्या संदर्भातले आरोप आहेत. पण तुम्ही मलिक यांना अस्पृश्य करता आणि पटेलांना प्रधानमंत्री आणि गृहमंत्री गळाभेटी घेतात. आक्षेप आहे. काही खासदारांना भाजपच्या शिंदे गटाच्या खासदारांना असं वाटतंय की कमळ जास्त प्रभावी आहे धनुष्यबाणपेक्षा, त्यामुळे त्या निवडणुकीत लढण्यावर इच्छुक आहे. नाही, ही जी शिवसेना आहे त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणापेक्षा कमळ अधिक प्रभाव वाटतंय. बरं का, ह्याच्यात सगळं त्यांचं ढोंगगडं पडलं ना. पण शिवसेनेकडून धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं जे कारस्थान केलं ते यातून उघड झालं. हे सगळे कमळाबाईचे गुलाम आहेत. ते कमळाबाईच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार हे नक्की आहे. कारण जरी त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाण दिलं असलं तरी ह्यापैकी कोणत्याही उमेदवाराला शिंदे गटाच्या आपलं डिपॉझिट वाचवता येणार नाही याची खात्री पटल्याने, ज्याची भीती असल्याने त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढायची आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? जे म्हणत होते धनुष्यबाण आमचा शिवसेना आमची, ते तर कमळाबाईचे गुलाम होत आहेत. बंडानंतर मी जात असताना कुठेतरी केसरकरांनी असं म्हटलंय की दोन गाड्या माझा पाठलाग करत होता असं सुनावणी दरम्यान त्यांनी म्हटलं. असं उंदरांचा कोणी पाठलाग करत का? उंदराच्या मागे मांजर लागली का मांजर उंदराला खाऊन टाकते. हे सगळे आमच्याकडे आलेले उंदीर होते पळपुटे. हे बिळात लपले, कधी कोपऱ्यात लपले, पळून गेले. यांना कोण विचारत आहे? यांचा कोण पाठलाग करणार? हे कोण आहेत? कधी ह्या पक्ष, कधी ह्या बिळात, कधी त्या बिळात, कधी त्या बिळात. हा निवडणूक लढून दाखवावी सावंतवाडीत त्यांनी. नाही डिपॉझिट गेलं तर बघा. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.